लाइव्ह शोध सत्य बातमीचा। भीमा नदी पात्रात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या खुनाचा छडा, शिरूर पोलिसांची कामगिरी, दोन आरोपींना अटक। शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांडवगण फराटा येथे भीमा नदीच्या काठावर एक अनोळखी मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 उघडकीस आली। पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण यांना भीमा नदीच्या पात्रात तरंगत असलेल्या पुरुष जातीच्या मृतदेहाची माहिती मिळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। मृतदेहाचा वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असल्याचे आढळले। पोलिसांनी तात्काळ अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपास सुरू असताना मयती समाजाची ओळख पटवणे हे प्राथमिक उद्दिष्ट होते, मात्र सुरुवातीला कोणतीही ओळख पटली नाही। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी दोन अनोळखी व्यक्ती मांडवगण फराटा परिसरात मोटरसायकलवर आल्या होत्या आणि त्यांनी काहीतरी भीमा नदीच्या पात्रात गोणीमध्ये गुंडाळून फेकले होते। या माहितीच्या आधारे शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। मांडवगण फराटा आणि परिसरातील जवळपास 100 अधिक CCTV फुटेज तपासून पोलिसांनी मोटरसायकलवरील दोन संशयित इसमांचा माग काढला। तांत्रिक विश्लेषणाद्वारे या इसमांची ओळख पटली। हे दोन्ही संशयित इसम उत्तर प्रदेश राज्यातील शीतलगडी येथील रहिवासी शेरसिंग उंबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर असल्याचे स्पष्ट झाले। संशयिताचा मागोवा घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली। चौकशीत आरोपींनी सांगितले की ते श्री नवनाथ तुकाराम कोंडे यांच्या गुऱ्हाळावर काम करण्यासाठी आले होते। मयत इसम ज्याचे नाव सर्जू असल्याचे समजते तो देखील एका दिवसासाठी या गुऱ्हाळावर काम करण्यासाठी आला होता। 29 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 2:45 सुमारास गुऱ्हाळावर काम सुरू असताना सर्जू आणि आरोपी शेरसिंग ओंबीर कुमार आणि करण अनिल ठाकूर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादातून झालेल्या झटापटीत सर्जूचा तोल गेला आणि तो उसाच्या गरम रसाच्या कडईत पडला, त्यामुळे त्याच्या अंगावर गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या। आरोपींनी सांगितले की त्यांनी सर्जूला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचे नाटक केले, मात्र त्याऐवजी त्यांनी सर्जूला भीमा नदीत फेकून त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी गोणीमध्ये मृतदेह गुंडाळून नदीत फेकला आणि मोटारसायकलवरून घटनास्थळ सोडले। शिरूर पोलिसांनी तपासाच्या दरम्यान मिळालेल्या सर्व पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली। आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 302 खून आणि 201 पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 812/2024 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण यांनी केला आहे। तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार अमोल गवळी, संपत खवाले, अशोक शिंदे, पोलीस अंमलदार किशोर व्ही, तानाजी बाबर, पाहुसाहेब टेंगले यांचे पथक विशेष कामगिरीवर होते। पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत ढोले यांनी तपासाची संपूर्ण दिशा आखून दिली। आरोपींनी कबूल केलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे। सदर प्रकरणातील अन्य पुरावे आणि या घटनेतील इतर संभाव्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। आरोपींनी न्यायालयात हजर करून त्या न्यायालयीन कोठडीत त्यांना ठेवण्यात आले आहे। शिरूर पोलीस स्टेशनचे पथक या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करत असल्याचे नागरिकांनी मान्य केलेले आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।